नमस्कार स्वाद मसाला किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहेत अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो तसा पनीर पराठा या पराठ्यामध्ये सारण अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत भरले जाते आणि पराठा लाटताना अजिबात फुटत नाही तर चला तर मग बनवूया पनीर पराठा त्यासाठी मी इथे घेतले दोन कप गव्हाचं पीठ त्या चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल तेल आपण आता व्यवस्थित मिसळून घेऊया पनीर पराठ्यात कणिक मळताना त्यात थोडेसे तेल टाकल्यामुळे आपले पराठे हे खुसखुशीत होतात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक व्यवस्थित भिजून घ्यायची आहे कणिक आपल्याला जास्त सैलसर किंवा जास्त घ घट्ट मळायची नाही आता हे बघा ही आपली कणिक व्यवस्थित मळून झाली आहे तिला आपण तेलाने व्यवस्थित मऊ करून घेणार आहोत आणि भिजण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवणार आहोत आता माझी ही कणिक व्यवस्थित मळून झाली आहे तुम्ही बघू शकता ती जास्त कडक किंवा जास्त सैल नाही आता हे आपण अर्धा तास झाकण ठेवून देऊया पराठ्यासाठी मसाला बनवताना आपण त्यात घेतले जिरे हिरव्या मिरच्या आणि पाच सा लसूण पाकळ्या हे आपण म मिक्सरवर वाटण तयार करून घेणार आहोत हे बघा आपलं मिरचीचं वाटण तयार झालं आहे आता आपण पराठ्याचं सारण बनवूया त्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे त्यात थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ काळं मीठ हळद पावडर लाल तिखट आणि धने पावडर आमचूर पावडर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपली कणिकही व्यवस्थित भिजले असेल ही बघा आपली कणिक आता व्यवस्थित भिजलेली आहे आता तिला आपण पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून मऊ करून घेणार आहोत कणिक आपल्याला हाताने व्यवस्थित मऊ करून घेतली की आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत येथे मी या कणिकच्या लाट्या बनवून घेत आहे साधारणतः दोन कप पिठापासून सात ते आठ पराठ्याच्या लाट्या तयार होतात ते बघू शकता तुम्ही सात लाट्या तयार झाल्या आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम त्यात आपण सारणमध्ये कांदा आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहोत हे वाटण आपण शेवटला टाकल्याने आपल्या मिश्रणाला पाणी सुटत नाही आणि पराठा लाटताना फुटतही नाही हे सारण आपल्याला हळूवार हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे आहे जेणेकरून आपण हाताने दाबल्यास त्याचा एक गोळा तयार होईल जास्त पनीर प्रेस केल्यास पनीर पाणी सोडू लागतं हळूवार हाताने व्यवस्थित पनीर मिक्स झालं आता आपण पनीर पराठा बनवूया त्यासाठी मी एक गव्हाचा उंडा घेतला आहे त्याला आपण पुरणपोळी बनवतो तसा वाटीसारखा हळुवार हाताने आकार द्यायचा आहे आपल्या उंड्याला आकार देऊन झाला की त्यात आपण सारण भरणार आहोत जेवढा आपला गव्हाच्या पिठाचा उंडा होता तेवढाच आपण सारणाचा हाताने लाडवासारखा हळव्या हाताने गोळा करून घेणार आहोत हे बघा आता आपला ला सारणाचा लाडू आपण पिठामध्ये ठेवून त्याचा व्यवस्थित उंडा करून घेत आहोत आपल्याला अंगठ्याने हळवार दाबून सारण व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये बसवायचं आहे त्यासाठी आपण वरून थोडंसं पीठ भरभुरलं आहे त्याने काय होतं की आपलं सारण कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आणि पराठा लाटताना फुटतही नाही हळवार हाताने गोल गोल करत आपल्याला वरती शेवट उरलेलं पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान उंडा तयार झालाय आता हा आपला उंडा डायरेक्ट पोळपाटवर ठेवून आपल्याला लाटायचा नाही तसे केल्यास आपलं सारण व्यवस्थित कडेपर्यंत पसरतं नाही आणि पराठा लाटताना फुटतो तर आपल्याला हे पिठामध्ये घोळून हळवार हाताने पोळपाटवर पराठा हातानेच प्रेस करत पसरायचा आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ पाव पराठा मी हाताने व्यवस्थित दाबून तयार केला आहे आता उरलेला पराठा आपण लाटण्याने लाटणार आहोत लाटण्याना लाटताना आपल्याला पराठा हा दोन्ही साईडने उलटून पालटून लाटायचा आणि तो चारी बाजूने एकसारखा लाटला गेला पाहिजे हा पराठा आता मी व्यवस्थित लाटून घेत आहे त्याने आपल्याला लाटण्याने जास्त प्रेस केल्यास पराठा फुटू शकतो तुम्ही बघू शकता हा आपला पराठा जरी जाड दिसत असला तरी सारण व्यवस्थित भरलं गेलं आहे आता आपण पराठा तव्यावर भाजून घेणार आहोत त्यासाठी तवा तापला की त्या आता आपण तूप सोडणार आहोत आणि नंतर पराठा व्यवस्थित भाजून घेणार पराठा हा आपल्याला दोन्ही बाजूनी तूप सोडून व्यवस्थित सोनेरी येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा आपला पनीर पराठा तयार झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी स्वाद मसाला किचनला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद